आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. शिरोळ तालुक्यातील नवे दानवाड गावामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली गावठी दारूची हातभट्टी तरुण आणि महिलांनी उद्ध्वस्त करून पेटवून दिली आहे. सरपंच वंदना कांबळे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी आणि तरुणांनी हे आंदोलन केलं. अचानकपणे झालेल्या या घटनेमुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. तर राज्य उत्पादन शुल्क व पोलिसांच्या कारभारावर आता मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. नवे दानवाड गावात हातभट्टी दारू गाळणे व विक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. गावातील हातभट्ट्या बंद करून अवैध व्यावसायिकांवर कारवाई करावी अशा मागणीचा ठराव सरपंच वंदना कांबळे यांनी ग्रामसभेत केला होता. मात्र याची दखल राज्य उत्पादन शुल्क विभागाने घेतलीच नाही. ग्रामसभेच्या ठरावाकडे दुर्लक्ष केले त्यामुळे स्वतः सरपंच वंदना कांबळे हरिश्चंद्र कांबळे यांनी शुक्रवारपासून ग्रामस्थांसह उपोषणही केले. त्यावेळी कारवाई करण्याचे आश्वासन देत राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी उपोषण मागे घ्यावंच लावले. तरीही कारवाई काहीच केली नाही त्यामुळे संतप्त झालेल्या तरुणांनी ओढ्यालगत असलेल्या हातभट्टीत घुसून दारूने भरलेले बॅरल फोडले आणि भट्टीस आग लावली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य शोभा परीट, संगीता कांबळे, कमल कांबळे, शहानूर गवंडी यांच्यासह तरुण मोठ्या संख्येने कारवाईत सहभागी झाले होते. एक हातभट्टी तरुण व महिलांनी उद्ध्वस्त केली आहे त्यामुळे उर्वरित हातभट्ट्यांवर कुरुंदवाडचे पोलीस व राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी आता कोणती कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. आणि ही हातभट्टी उद्ध्वस्त करायला त्यांची का हरकत आहे, का हातभट्टी उद्ध्वस्त करत नाहीत हा मोठा एक प्रश्न निर्माण झाला आहे. नवे दानवाडहून नवा महाराष्ट्र न्यूज साठी राजू इनामदार सह रमेश ढाले. आम्ही शिक्षण खराब झालं ना, म्हणलं शिक्षण खराब झाले तर जाऊ दे, म्हटलं जाऊ दे कसं जायचं काय असेल खा. अंडाजी त्याला वारं बिरं लागते म्हणताना हे किती आहे पेट्रोल भरायला येते सगळं ते नंबर काम केलं. गावातील हातभट्टी व दारू गाळणे बंद केल्याशिवाय आम्ही महिला अस्वस्थ बसणार नाही. आणि आमच्या कित्येक महिलांचं घर उद्ध्वस्त झालेले आहेत, महिला विधवा झालेल्या आहेत. आणि म्हणजे सर्व महिला आपण आम्ही मिळून स्वतः जाऊन दारू भट्टी उद्ध्वस्त करू नये असं केल्यास सर्व शासन नाही आपल्याला सर्वांचं स्वतः जाऊन आम्ही हातभट्टीवर हे करू उद्ध्वस्त करू. हा कायदा हातात घेऊ. विक्री करणे बंद होत नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहणार आहे. आणि हे लढा थांबणार नाही. दारू हा विषार दारू आहे आणि ह्या गावात गेली गाव कापणीपासून हा धंदा चालतो आहे. आणि पहिल्यांदाच हा ऐतिहासिक निर्णय ह्या सरपंचांनी सर्व ग्रामस्थांनी घेतले आहेत. आणि आत्ताच सकाळीपासून आम्ही ह्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं हजारो ह्या ठिकाणी नागरिक आम्हाला या ठिकाणी पाठिंबा दिलेले आहेत. आणि त्यांचं पाठिंब्याच्या आणि त्यांच्या ताकदीच्या जेवावर आम्ही ह्या ठिकाणी सरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांच्या वतीनं मोठं आंदोलन उद्या भविष्यामध्ये आम्ही करू. जोपर्यंत हा धंदा बंद होत नाही, जोपर्यंत तिथला पूर्णपणे हातभट्टी गाळणे आणि विक्री करणे बंद होत नाही, तोपर्यंत आमचा लढा हा असाच चालू राहील. आणि